हिंगोली तालुक्यातील कोथळ शिवारात एका गोदामात परराज्यातून बनावट विदेशी दारू आणून कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये ही दारू भरून या बाटल्या विक्रीसाठी पाठवल्या जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक, पोलीस निरीक्षक उदयसिंग चंदेल, उपनिरीक्षक नितीन केनेकर, जमादार वसंत चव्हाण, राजेश ठोके यांच्या पथकांनी दिनांक 17 गुरुवार रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कोथळ शिवारात छापा टाकला. या ठिकाणी 3.25 लाख रुपयांची विदेशी दारूचा साठा आढळून आला. तसेच खतांच्या पिशव्यांमध्ये विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या व बाटल्यांमध्ये दारू भरल्यानंतर बसविण्यात येणारे बूच आढळून आले. याशिवाय पोलिसांनी घटनास्थळावरून एक अल्टो कार देखील जप्त केली आहे. या ठिकाणी बाहेर राज्यातील बनावट दारू आणून ही दारू बाटल्यांमध्ये भरून सीलबंद केल्यानंतर विक्रीसाठी पाठवली जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात उपनिरीक्षक नितीन केनेकर यांच्या तक्रारीवरून अश्विन महेश साहू राहणार गोलंदाज गल्लीत हिंगोली यांच्याविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष पथकाच्या या कारवाईमुळे परिसरात बनावट दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आता ही दारू कोणत्या राज्यातून आणली, तसेच किती दारू विक्री झाली याचा शोध घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पांडुरंग राळेसह मदन कासार, स्टार न्यूज, हिंगोली.